सुस्वागतम बालमित्रांनो, सुस्वागतम गोष्टीचा शनिवार, इयत्ता सातवी आठवी। गोष्टीचं नाव भैयाचं हसू कुणामुळं पळालं। सौजन्य प्रथम बुक्स, लेखक संजना कपूर, चित्रकार सुनैना कॉयल हो, आणि अनुवाद केला आहे मुकुंद टाकसाळे यांनी। राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम गोष्टीचा शनिवार तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल अशीच गोष्ट पहा या व्हिडिओमधून। मी रवींद्र जंगम गोष्टीचं सादरीकरण करीत आहे। गोष्ट शेवटपर्यंत पहा, चित्रांचे निरीक्षण करा, वाक्यांचे वाचन करा, तुमच्या मित्रांना ही गोष्ट सांगा। जर या अगोदर माझ्या रवींद्र जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गोष्टीच्या शेवटी जरूर सबस्क्राईब करा। बालमित्रांनो, चिरूच्या भैयाला आजकाल खेळावंसं वाटतच नाही। त्याचा राक्षस मित्र डुकडुक कायमच त्याच्या मानगुटीवर बसल्यामुळं तर त्याला उत्साह वाटत नसेल। घरातलं कोणीच भैयाचं आजारपण फारसं गंभीरपणानं घेत नव्हतं, पण चिरूला मात्र भैयाच्या अशा वागण्यामागं बरीच खोलवरची कारणं आहेत हे समजत होतं। नैराश्य या आजाराचे दीर्घकाळ रेंगाळणारे परिणाम सांगणारी ही गोष्ट वाचा या पुस्तकातून, ऐका या गोष्टीमधून। या पुस्तकाची वाचन पातळी 4 आहे। आत्मविश्वासानं ओघव ते वाचन करणाऱ्या मुलांसाठी ही गोष्ट, हे पुस्तक, हा व्हिडिओ नक्की उपयोगी आहे। पाहूया मग आजची गोष्ट, भैयाचं हसू कुणामुळं पळालं। चिरू आणि भैया कायम एकत्र खेळायचे। लपाछपी खेळताना ते जिन्याखालच्या अंधाऱ्या जागा शोधून काढायचे। कधीकधी परसदारी असणाऱ्या आंब्याच्या झाडावर चढून परग्रहवासियांशी लढाईसुद्धा करायचे। त्यावेळी भैया चिरूला कायम हसवायचा, मी मंगळावरून आलेली मंगाऊसुळा राक्षसीन आहे, मी तुझं घर नष्ट करायला आले आहे, हा हा हा। मागे कधीतरी चिरूनं त्याला चिडवलं होतं, हॅ त्या मंगाऊसुराला पकडून मी तर कच्चा कच्चा खाऊनच टाकीन, भैयाही तिच्यावर कुरघोडी करत म्हणाला होता। मात्र चिरू आणि भैया असं एकत्र खेळायचे त्याला आता बराच काळ लोटला होता। भैयाला अलीकडं कुणाशीच खेळावंसं वाटत नसे। तुला खेळावंसं का वाटत नाही, एकदा चिरूनं भैयाला गदागदा हलवून विचारलं। नाही ग वाटत मला, माझ्या मानगुटीवर भला मोठा राक्षस बसला आहे असं मला वाटत असतं, भैया मलूलपणे म्हणाला। मग चिरूनं त्या राक्षसाचं नाव डुकडुक ठेवलं। हा डुकडुक अगदी खत्रुड आणि घाणेरडा आहे, चिरू स्वतःशीच फुटफुटली। त्यानं भैयाच्या चेहऱ्यावरचं हसू पार पळवूनच टाकलेलं आहे। डुकडुक राक्षस कायमचाच भैयाच्या मानगुटीवर स्वार झाला होता। त्या राक्षसाला जा म्हणून सांगा बघू, मला तो अजिबात आवडत नाही, चिरू भैयाला म्हणाली। काही वेळा डुकडुक एखाद्या ट्रकपेक्षा सुद्धा मोठा व्हायचा। त्या काळात भैयाला बारीक सारीक गोष्टींचा सुद्धा राग यायचा, तो जेवायचाही रागवल्यासारखा बका बका। भैयाला कशानं बरं वाटेल हे आईला ठाऊक होतं। ती म्हणायची, भैया तू मोकळ्या हवेत फिरायला जा पाहू, ताज्या हवेनं तुला छान वाटेल बघ। कधी कधी डुकडुक भैयाच्या मानगुटीवर अगदी सकाळपासूनच बसायचा, तो भैयाला मुळी अंथरुणातून उठूच देत नसे। पप्पा त्याची विचारपूस करायचे, त्याला कसं वाटतंय असं विचारायचे। अरे तू जेवत का नाहीस, पप्पा म्हणायचे, नीट खा पी मग बघ तुझं दुखणं कसं गायब होऊन जातं ते। काही वेळा डुकडुक एकदम छोटा व्हायचा आणि पतंगाप्रमाणे आजूबाजूला तरंगत राहायचा। अशावेळी भैया बिछाण्यातून उठून बसायचा आणि चिरूशी खेळायचा, पण मग लगेच तो दमून जायचा, त्याला थकवा यायचा।
नानी नाना भैयाच्या आजारपणाबद्दल बोलायचे. नानी म्हणायची, तुम्ही आजकालची मुलं म्हणजे ना, आम्ही लहानपणी मनानं कसे एकदम दणकट होतो, एका वेळी किती गोष्टी चालू असतात रे तुम्हा मुलांच्या, लक्ष देऊन एक गोष्ट धड करणार नाही तू कधी. नाना म्हणायचे, ते सगळं डोक्यात असतं, तुम्ही मनाशी निश्चय केलात तर त्याला बाहेर काढून टाकू शकता. प्रत्येकजण भैयाला सांगायचा, तसं मी मनाशी ठरवतो रोज, भैया म्हणायचा, पण तेवढं सोपं नाही. चिरू त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करायची. हे पुस्तक पाहिलंस का भैया, यातली चित्र बघ किती छान आहेत, चिरू म्हणायची. ठीक आहे, भैया म्हणायचा. भैया ही आगगाडी पाहिलीस का, चिरू उत्साहानं विचारायची. हो चांगली आहे ह, भैया म्हणायचा. मंगळसूर राक्षसी आली बर का भैया, पळ, चिरू त्याची गंमत करायची. नको ग चिरू, आता मला खेळावासं वाटतच नाही, भैया म्हणायचा. चिरूला वाटायचं हा डुगडुगच त्याला त्रास देतो, दुःखी आणि रागीट बनवतोय. ती त्या डुगडुगला उशी फेकून मारायची, एक घाणेड्या राक्षसा, आमच्या भैयाला सोड बघू, काळ कर तुझं तोंड आणि भैयाचं पळवलेलं असू त्याला परत दे बघू. आज भैयाचा वाढदिवस होता, चिरूनं त्याच्यासाठी केक बनवला होता. किती छान, कसनुस हसत भैया म्हणाला. भैयाचं हसणं तिला खटकलं, अगदी चमत्कारिकच हसतो तो अलीकडं, ती स्वतःशी पुटपुटली. चिरूनं त्याच्याजवळ बसून आस्थेनं विचारलं, तुझा हा नवा राक्षस मित्र तुला त्रास देत असतो ना सारखा. भैयानं होकाराती मान हलवलं. मलाही आनंदी राहावंसं खूप वाटतं ग, पण ना ते फार अवघड जातं मला. तुझ्या या राक्षस मित्राचा मुक्काम किती दिवस राहील असं तुला वाटतंय, चिरूनं विचारलं. ठाऊक नाही ग, भैयानं उत्तर दिलं. ठीक आहे रे, चिरू म्हणाली, तुला खेळावंसं वाटेल ना तेव्हा आपण खेळूया. भैयाच्या चेहऱ्यावर त्याचं जुनं छानसं हसू उमटलं. यावेळी तो डुकडुक राक्षस अगदी छोटासा झाला होता. भैयाला डॉक्टर मावशीही मदत करत होत्या. डुकडुक भैयाच्या मानगुटी होताच एखाद्या दिवशी त्याचा आकार मोठा व्हायचा. असे दिवस कधी संपतील याचा चिरू वाट बघत बसायची. पण बाकीच्या दिवशी डुकडुक छोटाही झालेला असायचा, त्या दिवशी भैयाला चिरूबरोबर खेळायला आवडायचं. डुकडुक म्हणजेच नैराश्य. कधी आपला हात मोडतो, कधी खोकला होतो, अशा वेळी आपण औषध घेतो आणि बरे होतो. शरीरातल्या इतर अवयवांप्रमाणे मेंदूसुद्धा कधी कधी दुखावतो. अशावेळी त्यातून बरं होण्यासाठी आपल्याला कोणीतरी मदत करते, कुणाची तरी आपल्याला मदत लागते. कधी कधी आपल्याला दुःख होतं, रडू येतं, रागही येतो, मात्र काही काळानंतर ते सारं निघूनही जातं आणि आपल्याला परत छान वाटू लागतं. मनाला दुःख वाटणं, नैराश्य वाटणं यात काहीही गैर नाही. मात्र काही जणांची ही दुःख आणि उदास अवस्था बराच काळ टिकून राहते. मेंदूमुळं आपण विचार करतो आणि कृती करतो. मेंदूमुळेच आपल्याला भावना जाणवत असतात. त्यामुळे आपण सदा सर्व काळ दुःखी राहिलो तर आपल्या वागणुकीतही फरक पडतो, आपला स्वभाव चमत्कारिक बनू लागतो, काहीच करू नये असं वाटत राहतं. आपली कुणाला गरज नाही, साऱ्यांना आपण नको आहोत असं काहीतरी भासायला लागतं. काहींना आपल्या मानगुटीवर भला मोठा राक्षस बसला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सतत दुःखी वाटतं असं वाटत राहतं. त्यांना असंही वाटतं की हा राक्षस आता कधीच जाणार नाही. या राक्षसाचं नाव आहे नैराश्य, डिप्रेशन. जर काहीही कारण नसताना आपल्या आसपासची एखादी व्यक्ती दुःखी असली तर आपण तिच्याशी जाऊन बोललं पाहिजे. तुला जे वाटत आहे ते मला कदाचित जाणवणार नाही,
पण तू किती कठीण अवस्थेतून जात आहेस याची मला कल्पना आहे। तुला यातून बाहेर पडण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत करण्याची माझी तयारी आहे, असं आपण तिला समजावलं पाहिजे। आपल्याला तिला खरोखरच मदत करायची इच्छा असेल तर आपण आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांनाही त्याची कल्पना दिली पाहिजे। जरूर असल्यास मनसोपचार तज्ज्ञ आणि मनोविकार तज्ज्ञ यांच्याशी याबाबत बोललं पाहिजे। तर बालमित्रांनो, भैयाचं हसू कशामुळं पळालं आणि ते पुन्हा कसं मिळालं याच्या बाबतीतची वेगळी गोष्ट आपल्याला इथं समजली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्या मित्रांपर्यंत तो जरूर पोहोचवाल। या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटू नवीन गोष्टीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।